आज आपण बघणार आहे अगदी सोपं असं 3 इंग्रेडिएंट्स मध्ये बनणार ओरिओ आईस्क्रीम। त्यासाठी आपल्याला लागणार आहे डबल क्रीम, कंडेन्स मिल्क, हे माझं होममेड कंडेन्स मिल्क आहे, क्रश्ड ओरिओ बिस्किट्स, वॅनिला इसेन्स। आता आपण सुरुवात करूया। ही क्रीम पहिले एका बोलमध्ये काढून घ्यायचं। आपलं बोल, कंडेन्स मिल्क आणि क्रीम हे पहिले फ्रीजमध्ये ठेवून चांगलं थंड करून घ्यायचं। आता हे हेवी क्रीम मी हँड ब्लेंडरने लो स्पीडवर व्हिप करून घेते आणि याला सॉफ्ट पीक येईपर्यंत आपल्याला व्हिप करत राहायचं आहे। हे तुम्ही आता बघू शकता, याला छान सॉफ्ट पीक आला आहे आणि याच्यामध्ये आपण आता आपलं वॅनिला इसेन्स, कंडेन्स मिल्क, आणि क्रश्ड ओरिओ बिस्किट्स टाकून घ्यायचे आहेत आणि एकदा पुन्हा याला आपण लो स्पीडवर व्हिस्क करून घ्यायचं। हे आपलं आता व्हिस्क करून झालं आहे। हे आपलं आता आईस्क्रीम रेडी आहे। याला आपण आता एका बॉक्समध्ये काढून फ्रीजरमध्ये फ्रीज करायचं आहे। हे अगदी सोपं आणि खूपच लवकर होणारं आईस्क्रीम आहे आणि याला इन्ग्रेडियंट्स पण खूपच कमी लागतात। याला आता एका बॉक्समध्ये काढून चांगलं लेवल करून घ्यायचं। हे आपलं आता बॉक्समध्ये आईस्क्रीम काढून झालं आहे आणि हे हा बॉक्स आपण फ्रीजरमध्ये 5 ते 6 तासांसाठी ठेवून द्यायचा किंवा ओव्हरनाईट पण तुम्ही ठेवू शकता। हे आपलं ओरिओ आईस्क्रीम आता मी ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवून बाहेर काढलं आहे आणि याला आपण 10 मिनिट रूम टेम्परेचरवर ठेवणार आहोत जेणेकरून हे स्कूप आउट करायला इझी जाईल। तर मग आपण आता 10 मिनिटांनी हे काढून, आता आपल्याला एक्झॅक्टली 10 मिनिट्स झाले आहेत हे रूम टेम्परेचरवर ठेवून, आता हे आपण स्कूप आउट करून घेऊया। स्कूप आउट करायला तुम्हाला एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि मग हे स्कूपर त्याच्यामध्ये डीप करून मध्ये इझी स्कूप आउट होतं। हे आपलं आता घरच्या घरी अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि एफर्टलेस ओरिओ आईस्क्रीम रेडी आहे। आजची आपली ओरिओ आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।